www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. हा चिंडू हवेत मोठा पत्राखा आहे. 12 चिंडू 48 वरन सामना होतोय. 11 चिंडू 42 धावा. वैभवच्या बॅट मधून हा एक मोठा षटकार आपण पाहिला. नक्कीच जे दिलं होतं परत एक षटकार. सामना संपला नाही, कुठेच जाऊ नका. द गेम इज ऑन. शेवटचे 10 चेंडू 36 धावांची गरज. 12 चेंडू 48 वरनं सामना येतोय. कम अप करा. 9 चेंडू, एक चेंडू डॉट मध्ये आला. आपण पाहतोय 9 चेंडू आणि 36 धावा हे आता विजय समीकरण असेल. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय, त्यावरती सिंगल येतोय. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिला चेंडू डॉट बॉल. 5 चेंडू आणि 22. यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध, मी तुम्हाला सांगितलं वैभवकडे फार पॉवर आहे या बॅट्समनच्या बॅटमध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4. 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 16 धावा. पुढच्या चेंडूवरती काय होतंय? अनिल टू वैभव. हो, यावेळी चेंडू ऑनसाइडला खेळला. एकदा पळून पूर्ण केली गेली. फिल्डर चेंडूच्या मागे, थोडीशी गडबड. दुसरं ओ थांबवलंय. दुसरं करण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धावही पूर्ण होते. हा चेंडू बॅटच्या टोकावर बसलाय. 2 चेंडू आणि 8 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. नागठाणे संघ चिंतेचं शांततेचं वातावरण आहे, कारण ज्या हा चेंडू हवेत खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एकदा पळून पूर्ण केली गेली, दुसरा पळून पूर्ण केली गेली आणि 2 धावांवर समाधान मानलंय. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावा. बॉल अनिलने चांगला टाकला होता.